भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सणात स्त्रियांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. किंबहुना सण ही विवाहित स्त्रियांसाठी एक पर्वणीच असते. नुकताच मकर संक्रांतीचा सण पार पडला. या सणात एकमेकींच्या घरी जाऊन हळदी कुंकवाचे कार्यक्रम महिला मोठ्या प्रमाणात साजरा करतात. पण या समाजातील अशा स्त्रियांचे काय ज्यांचे पती या जगात नाहीत, ज्यांच्या कपाळावर सौभाग्याचं कुंकू नाही. विधवा स्त्रियांचे सण या संकल्पनेचा फारसा कोणी विचारही करत नाही. पण बीड जिल्हा परिषदेच्या एका शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या मनीषा चायभाई यांनी विधवा स्त्रियांसाठी मकर संक्रांतीनिमित्त कुंकवाच्या पलीकडे हा विशेष उपक्रम आयोजित केला. 14 जानेवारी 2018 सुरू केलेला हा त्यांचा उपक्रम नेमका काय आहे पाहूया. 2018 आपण ही संकल्पना राबवली गेली, त्यावेळेस मला खूप ठिकाणून प्रतिसाद आला. सुरुवातीला लोकांनी माझ्या पाठीमागे नावं पण ठेवले की आता हे काय समाजाचे वेगळं करायला लागली किंवा आता ही पूर्ती पागलच झाली इथपर्यंत बोललं गेलं. आणि चांगले प्रतिष्ठित लोकंसुद्धा कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणूनसुद्धा लाभले नाही. मी ज्यांना फोन केले ते म्हणले कार्यक्रम कसा आहे, ते म्हटलं असं आहे. तर अक्षरशः महिला भगिनीसुद्धा त्यावेळेस कार्यक्रमाला आल्या नाही. ज्यावेळेस या कार्यक्रमाला प्रसिद्धी भेटली म्हणजे प्रसारमाध्यमांतून की एवढं छान कार्यक्रम आहे, तर त्यावेळेस मी सुरेश जाधवांचा आवर्जून उल्लेख करेन की त्यांनी केला पण त्यांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी होतं की मी जे काय बोलत होते त्यावेळेस. आणि त्यांनी खरोखर ज्यावेळेस प्रसिद्धी दिली त्यावेळेस मग म्हणे मॅडम आम्हाला माहितीच नव्हतं हा कार्यक्रम असा आहे. मग प्रतिसाद गावातून माझ्या पाठीमागे बोललं गेलं की खूप वाईट आहे म्हणून, परंतु जसंही कार्यक्रम समजला लोकांना तसं खूप ठिकाणी प्रतिसाद आला की आमच्या गावामध्ये पण घ्या, खरंच असं व्हायला पाहिजे. आणि मग खूप जणांनी मला चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया दिल्या व्हॉट्सअपवर, मीडियातून आणि प्रत्यक्षात भेटूनसुद्धा सन्मान सत्कार करण्यात आला. मग मला ही मी संकल्पना चालूच ठेवली की जोपर्यंत शासन दरबारातून याला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी ही ठेवणार आहे, आणि समाजातून पण तसाच प्रतिसाद याला मिळाला पाहिजे. या उपक्रमात विधवा महिलांना एकत्र करून त्यांना साडी चोळी हळद कुंकू लावून त्यांचे ऑक्शन करून त्यांना तिळगुळ देण्यात येते. एक स्त्री ही स्त्रीच असते, तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी तिला दुसऱ्या कोणत्या ओळखीची गरज नसते, म्हणून तिला विधवा न म्हणता तिला तिचा सन्मान मिळावा यासाठी मागच्या 6 वर्षापासून मनीषा हा अनोखा उपक्रम राबवत आहेत. जी संक्रांत आहे ती सुवासिनीची, त्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशीच आज आमची विधवा महिलांची साडी चोळी देऊन जी संक्रांत साजरी केली ती आज आम्हाला आनंद वाटतो. आणि पहिले आमच्या मनी खूप दुःख होतं, अजूनही दुःख आहे, पण एक हे महिलांनी आमचं एक परिवर्तन झालं आहे की एक असं की विधवा महिलांना मान सन्मान मिळावा म्हणून हे परिवर्तन झालं आहे, त्यामुळे आनंद. आमचे पती जसे वारले तसे आम्हाला कोणी बाहेर येऊन देत नव्हतं, बाहेर आलं तर असे लोक म्हणायचे की काय त्यांचं तोंड बघायचं आहे. पण एक हे आमच्या गावचे एक महिला मनीषाताई ढाकणे यांनी जो पाऊल उचललं आहे ते आमच्या विधवा महिलांसाठी एक सुवासिनीचा कार्यक्रम झाल्यासारखं आज आम्हाला विधवा महिलांना आनंद झाला. गावागावातील विधवांना सन्मान मिळवून देण्यासाठी, माणूस म्हणून त्यांचे जगणे सुकर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र शासनाने विधवा प्रथा बंदीची विनंती करणारा सरकारी आदेश देखील काढलेला आहे. समाजाच्या भल्यासाठी होणाऱ्या या सामाजिक बदलाचे वेग वाढविण्यासाठी मनीषा जायबाई सारख्या क्रांतिकारी महिलांनी केलेले प्रयत्न नक्कीच मदत करतील. बाईमाणूससाठी सुकेशनी नाईकवाडे, बीड.